तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आलोत, याला बोलतात मरीन लाईन ना तुकाराम, मरीन लाईन. तर शेवटी आम्ही मरीन लाईन ला आलो. बघा इंद्रा, तू काय माहिती दे काय आहे स्टेडियम? हे बघा हे बेबॉन स्टेडियम, तिकडं वानखेडे स्टेडियम आहे, ते आम्ही नाही बघू शकलो कारण की आपल्याला एंट्री नाही देणार. हा हा, तर तिकडं चौपाटे आहे पण एक नंबर नजारा ना. पोरग्या पण फार आहेत, काय करतात एक नंबर. हे इकडे जास्ती करून यंग मुलंच दिसतात सगळे. इकडे गाड्या आहेत मस्त पैकी, रोटी जास्ती दिसत आहे. जवळ आहे पण पुढं पण असे आहे. इकडे जग्या बसला आहे. तुझ्या थकलास फार? थकलास काय? दूर आहे तुला? कसा काय समुद्र चांगला आहे ना? जायचा आंगळा आंगळा जायचा. कशी आहे? हो ना पाना जामुखारी ना तू तिकडं. तर मित्रांनो हे बघा, हे वानखेडे स्टेडियम आहे. हे मोठे मोठे वरती तुम्हाला लाईट्स वगैरे दिसतात. हे वानखेडे स्टेडियम. हा अरे वा वा वा, अजून कुठं कुठं जाशाल? असं काय? हो रे, तुम्ही काहीतरी घेतलास का नाही? पट्टा घेतला. दाखव रे. नाही रे, काय घेतलास? काय घेतलास? पट्टा दाखव. हो रे, पट्टा घड्याळ. बाप रे, घड्याळ घेतला. यायला मला पण काहीतरी घ्यायला लागेल. तर मित्रांनो बघा किती क्लीन सिटी आहे. शेवटी मुंबई आहे मित्रांनो. ही तर रेड बिल्डिंग काय भारी दिसते, एकदम क्लीन सिटी आहे. तुम्हाला कुठंच असं दिसणार नाही कचरं वगैरे चुकूनच कुठंतरी. हा ना, हे ना हे स्टेशन आहे. हा हे पण शेवटचं स्टेशन ना काय? हा तर आम्ही फिरतो इकडे तिकडे, जरा फिरूनच जाऊ. मित्रांनो हे तुम्ही बघत असाल, इथं खालून जो भुयारी मार्ग आहे मेट्रोचा, तो रोड का इथं बनवण्याचं काम चालू आहे. आणि मग इकडून मेट्रो आधी जमिनीतून धावेल ना.